हरिओम, माझं नाव वरुण दीपक निकम. माझ्या बाबतीत हा अनुभव कसा घडला की मी सी ई टीची एक्झाम देत होतो जी एम बी एसाठी लागते, तर त्याच्यामध्ये मला 91 परसेंटाइल मिळाला. तर हा माझ्यासाठी खूप छोटा होता पण माझ्या आईबाबांसाठी खूप मोठा होता. मला माहीत होतं की ह्या पर्सेंटाईलने मला कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल, पण मी हिंमत नाही हरली आणि ना माझ्या आईने हरली. आम्ही शेवटपर्यंत हाच विचार केला की कुठे ना कुठेतरी चांगलं ॲडमिशन होईल. तसं मी त्याच प्रकारे 3 ते 4 कॉलेजेसमध्ये फॉर्म्स भरले, पण त्याच्यामध्ये काही मला सक्सेस नाही मिळाला. पण एका कॉलेजमध्ये अजून त्याचा रिझल्ट किंवा त्याचा जे कॉल होता तो यायचा होता. तर तशी मी पुढची प्रोसिजर करायला घेतलेली की जर माझं हे नाही झालं तर मला काय करायचं आहे. तर हेच करत असताना एकदा असं झालं की मी त्या प्रोसिजर करून येत होतो आणि परतीच्या रस्त्यावरच मला ट्रेनमध्ये फोन आला. तर तो फोन होता एका चेतना कॉलेजमधनं, जे आपल्या एम बी एमधलं टॉप 10 एक कॉलेज आहे. तर मला तिथनं फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुमचा नंबर आमच्या कॉलेजमध्ये लागलेला आहे, तुम्ही 120 मुलांमध्ये सिलेक्ट झालेले आहात. तर माझ्या आईने सांगितलं तू काही घाबरू नको, सगळं व्यवस्थित होईल, बापूंवर एकदा विश्वास ठेव. मी पूर्ण विश्वास ठेवलेला की हे होणार, आणि माझ्या आईचा पण विश्वास होता, माझ्या बाबांचा पण विश्वास होता, आणि हे झालं. आता मी या कॉलेजमध्ये जवळजवळ 6 महिने झाले, माझी पहिली सेमिस्टर झालेली आहे, माझा अभ्यास व्यवस्थित चालवलेला आहे, आणि पुढे पण बाबू मला अशीच मदत करतील ह्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हरिओम, अंबज्ञ श्रीराम.